लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। या नव मुंबई शहरा मध्ये पहिला महापौर शिवसेनेचा झाला। मी सांगू इच्छितो की या हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की या मुंबईमध्ये सुद्धा सत्ता शिवसेनेची आहे, ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, त्याचबरोबर या सर्व ठिकाणी सत्ता आहे, तर आपल्या नवी मुंबईमध्ये सुद्धा सत्ता पाहिजे। आणि मगाशी इथे उल्लेख केला गेला की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा तिथे फोटो होता आणि तो फोटो उतरवला गेला, पण त्या फोटो उतरल्यामुळे त्यांना किती त्यांचे बाप बदलायला लागले हे पण तुम्हाला माहिती असेल। कारण आज आपला तर बाप एकच होता, परंतु त्यांना सुद्धा त्यांचे बाप बदलायला लागले। आणि आज या महाराष्ट्रामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर आदित्य ठाकरे साहेब आणि आपल्या मंत्रिमंडळातले सर्व सहकारी पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, ही सर्व मंडळी चांगल्या पद्धतीने गेल्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये चांगले निर्णय या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेत, विकासासाठी घेतलेत। आणि देशामध्ये टॉप 5 आज माननीय मुख्यमंत्री महोदयांचं नाव येते ह्याचीच पोचपावती आपल्याला मिळते। आणि हे करत असताना तुम्ही बघितलं असेल गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये या नवी मुंबई शहरामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या शिवाय या नवी मुंबईमध्ये साहेब कोण फिरत नव्हतं। या करोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता ही सर्व आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते, नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, ही सर्व मंडळी पहिल्या दिवसापासून दिवस रात्र ही मंडळी लोकांसाठी काम करत होते। मग ते आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, प्लाझ्मा दान शिबिर असेल, त्यात अन्नधान्य वाटप असेल, पेशंटला काही अडचणी आहेत, या सर्वांसाठी हे अहोरात्र काम करत होते। म्हणून आपण आज या करोनाच्या काळामध्ये आपण या करोनाचा मुकाबला करतोय। आज आपण बघितलं असेल संबंध या महाराष्ट्रामध्ये सर्व मंदिरं उघडली आहेत, सर्व कार्यक्रम सुरू झालेले आहेत, परंतु आपण या सर्वांचं भान ठेवलं पाहिजे। आज या नवी मुंबई शहरामध्ये गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपलं सरकार आल्यानंतर वेगवेगळे प्रकल्प माननीय आमचे आयुक्त अभिजित बांगरसारखे चांगले अधिकारी या ठिकाणी नेमले, विजय नाटासारखे आमचे चांगले मार्गदर्शन आहेत, ते एक IAS ऑफिसर आम्हाला या संबंध ह्याच्यासाठी मार्गदर्शन करत असतात, विठ्ठल मोरे असतील, द्वारकानाथ भोईर असतील, आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचं काम चांगल्या पद्धतीने, मग ते युवासेना असेल, आपले लोकप्रतिनिधी असतील, ही सर्व मिळून एकत्रितरित्या काम करतायत। आणि मला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या नवी मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा महापौर नक्की बसेल आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे जे स्वप्न आहे ते नक्की साकार होईल, इतका विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।